नमस्कार, कशा आहात सगळे? तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीजमध्ये। आज आपण बनवणार आहोत मस्त असं बटाट्याचं भरीत, अगदी मस्त आणि छान लागतं। तर त्यासाठी मी इथे 4 बटाटे घेतलेले आहेत आणि हे उकडून घेतलेले आहेत। आपल्याला भरीत बनवण्यासाठी उकडलेले बटाटे लागणार आहेत आणि पुढची प्रोसेस काय आहे ते आपण बघूया। तर सगळ्यात आधी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, जर का आपण बटाटे उकडून घेतले नाही आणि डायरेक्टली भाजायला घेतले तर हे आतपर्यंत छान असे शिजणार नाही, म्हणून आपल्याला बटाटे जे आहेत हे छान असे उकडून घ्यायचे आहे। त्याचबरोबर घरात जर का भाजीला काही नसेल तर बटाटे तर हे असतातच। तर आजची जी रेसिपी आहे बटाट्याचं भरीत हे अगदी मस्त आहे, तर ते तुम्ही ऑप्शन आहे तुमच्याकडे, नसेल तर तुम्ही हे बटाट्याचं भरीत घरी बनवू शकता। आता जी साल आहे बटाट्याची ती आपण काढून घेऊ। इथे बटाट्यांची साल मी काढून घेतलेली आहे। आता हे जे बटाटे आहेत हे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। थोडंसं आपल्याला अशा प्रकारे बटाट्यांना कट लावून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला यामध्ये अशा प्रकारे सुरी टाकून हे छान असे भाजून घ्यायचे आहेत। चला तर मग भाजून घेऊ। तर हे बघा, अशा प्रकारे बटाटा आपल्याला डायरेक्टली आसवरती धरायचा आहे आणि छान असा भाजून घ्यायचा आहे। तर बघा, अशा प्रकारे बटाटा जो आहे हा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। इथे आपला हा बटाटा छान असा भाजून झालेला आहे, असेच आपण बाकीचे सुद्धा भाजून घेऊ। आणि आजची जी आपली रेसिपी आहे ती अगदी मस्त आहे, झटपट तयार होणारी आहे। बटाटे उकडून ठेवले की पुढची प्रोसेस अगदी सहज होते। तर तुम्ही पण ही रेसिपी घरी बनवून बघा आणि कशी वाटली ते पण मला कळवा। आणि आवडली रेसिपी तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, म्हणजे अशाच छान छान आणि मस्त रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन। बटाटा भाजल्यामुळे इतका मस्त याचा सुगंध येतो आहे, तुम्ही जेव्हा ट्राय कराल तेव्हा तुम्हाला कळेलच। तर असेच आता सगळे भाजून घेऊ आपण। तर बघा, इथे सर्व जे बटाटे आहेत हे मी छान असे भाजून घेतलेले आहेत। इथे आता आपल्याला मिरच्या ज्या आहेत ह्या भाजून घ्यायच्या आहेत। मिरच्या ज्या आहेत ह्या आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। इथे मी 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या आपण छानशा भाजून घेऊ। थोडं आपण यावरती तेल टाकून घेऊ म्हणजे मिरची छान अशी भाजली जाईल। मिरची जी आहे ही छान अशी भाजून झालेली आहे, आपण काढून घेऊ। इथे आता थोड्याशा हलक्याशा आपल्याला लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत या भाजून घ्यायच्या आहेत। लसूणसुद्धा हलकासा भाजून झालेला आहे, आपण काढून घेऊ। इथे मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, हिलासुद्धा थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे, याने टेस्ट भरपूर छान येते। तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा तुम्हाला कळेलच। इथे कोथिंबीर पण हलकीशी मी भाजून घेतलेली आहे, आपण काढून घेऊ। आता इथे आपल्याला भाजून घेतलेल्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर छान अशी ठेचून घ्यायची आहे। ही जी प्रोसेस आहे ही आपल्याला अशा प्रकारेच करायची आहे, ठेचूनच घ्यायची आहे। हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक अजिबात करायचं नाही आहे, असं जाड मोठंच ठेवण्यासाठी आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकून हे बारीक करायचं आहे। याबरोबरच मी छान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेज रेसिपीज याआधी केलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला बघायच्या असतील तर मी आय बटनवर देईल, तिथे जाऊन तुम्ही बघा। तर इथे अशा प्रकारे आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे, खूप बारीक करायचं नाही आहे, अशा प्रकारे जाड मोठंच आपल्याला हे ठेवायचं आहे। आता जे बटाटे आपण भाजून ठेवलेले होते ते आपल्याला छान असे स्मॅश करून घ्यायची आहे। हे जे साल आहे यावरची काळी झालेली ही आपल्याला काढून घ्यायची नाही आहे, हिलासुद्धा स्मॅश करून घ्यायची आहे, म्हणजे याची जी चव आहे ही खूप छान लागते, असंच आपल्याला करायचं आहे। आता हे सर्व बटाटे जे आहेत हे छान असे आपण स्मॅश करून घेऊ। आता आपल्याला पॅनमध्ये थोडं तेल टाकायचं आहे, जवळपास 1 पळी। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला 1 छोटा चमचा यामध्ये जिरं टाकायचं आहे। जो मिरची, लसूण आणि कोथिंबीरचा आपण ठेचा तयार करून घेतलेला आहे तो आपल्याला तेलात टाकायचा आहे। याला आपल्याला तेलात छान असा परतवून घ्यायचा आहे। इथे हे तेलामध्ये छान असं झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी हळदीची पावडर टाकायची आहे।
तुम्ही स्किप केली तरी चालेल, पण हळदीने छान असा याला कलर येईल म्हणून थोडीशी हळदीची पावडर टाकायची आपल्याला। आता जो बटाटा आपण स्मॅश करून बाजूला ठेवलेला होता तो आपल्याला टाकायचा आहे। छान असं मिक्स करून घेऊ आपण याला। यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ। मीठ सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा इथे आपल्या बटाट्याचं जे भरीत आहे हे अगदी खाण्यासाठी रेडी आहे। किती सुंदर दिसतंय, तितकंच टेस्टी सुद्धा आहे। तर बघा इथे आपलं मस्त असं बटाट्याचं जे भरीत आहे हे खाण्यासाठी रेडी आहे। एक वेळेस नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा। आपण भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। टेक केअर, बाय बाय।